त्यांच्या अंगातले जे अनेक गुण होते त्याच्यापैकी निदान एखादा तरी गुण हा माझ्या अंगी यावा अशी मी तुमचं प्रार्थना या निमित्ताने करू शकतो. मी माझी श्रद्धांजली सर्वांना अर्पण करतो. अनेक गोष्टी
मित्र म्हणून सांगता येते. पण त्याच्यापेक्षा मला सांगायचं असं की त्याने एक गोष्ट ठामपणे मांडली आणि ती म्हणजे पर्यावरण आणि मानवी संस्कृती. कारण माझा विषय प्राचीन पर्यावरण, तर त्या ठिकाणी आम्ही एकत्र आहोत. तर आमच्या संकल्यांनी 1950 साली ह्या पर्यावरण आणि अश्मोगीन संस्कृती याचा संबंध लावायचा प्रयत्न केला. आणि त्यांचा हा विद्यार्थी, त्यांचा हा चेला, यांनी इनामदारा जेव्हा पहिल्यांदा उत्खनन सुरू केलं, ते 12 वर्ष उत्खनन केलेलं होतं. आणि उत्खननात आम्हाला गव्हाचे गहू मिळाले होते. तर डवळीकर मला म्हणाले का रे, गहू कसा परत मिळतो इनामवरचे दुष्काळी भाग, इथे काही विंटर रेन्स नाही आहेत, तर अशा ठिकाणी गहू कसा मिळतो? तर मी म्हटलं बघू आपण काहीतरी करू. त्यांचं उत्तेजन देण्याचं की आम्ही इंटा इंटा आम्हाला कसा साईडवर म्हणजे कसा काळा पट्टा दिसला आणि या ठिकाणी त्यांनाही ग्रीनरी होती. तर मी त्यांना म्हटलं या ठिकाणी काही केलं तर आपल्याला कदाचित पुरवा मिळेल, काहीतरी हे वेगळं दिसतं. म्हणाले तुला जे वाटतं ते पूर्ण पिढं नाही तुला काय करायचं असेल. तर आम्ही हँड ड्रिलर घेतला आणि जवळजवळ मी 20 खड्डे तिथे त्या ठिकाणी आणि सांगायचा उद्देश असा की आम्ही त्या ठिकाणी हा माणसाने केलेला एक पाणी अडवण्याने केलेला टँक होता हे सिद्ध केलं. आणि त्यात पाणी अडवून त्याचं इरिगेशनसाठी म्हणून त्याच्यावरती गहू काढला जात होता इनाम म्हणून. तर पहिल्यांदा कोणी मानत नव्हतं, तर सगळ्या मानत नव्हतं. आणि आमच्या डिपार्टमेंटच्या आमच्या दोघांवर खूप टीका झाली. एक दिवशी तर एका सेमिनारमध्ये जवळजवळ आम्ही मूर्खच आहोत या लेवलला जवळजवळ सगळे होते. पण डोळीकर म्हणे थांब, एक विषय सिद्ध होईल. आणि ते माझ्या दृष्टीने महाराष्ट्रातील 3500 वर्षापूर्वीचा इरिगेशनचा पुरावा हा ढवळीकरांनी काढला. आणि त्यांची मूर्ती इथे बसलेली आहे किंवा आणि ती इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंटमध्ये काम करते. आणि तिला माहिती आहे की दुष्काळ हा बाजूला पूर्ण आहे. आणि ढवळीकरांचं माझं एका गोष्टीवर मत कायम एक मत असायचं. आणि त्यांनी जेव्हा इनामदारा म्हणून काम केलं तेव्हा त्यांना असं म्हणलं की 3000 वर्षापूर्वी महाराष्ट्राला दुष्काळी पिळला अक्षरशः. आणि त्यांचं एक असं अनुमान तुमच्या सांगतो की ज्या ज्या वेळेला मान्सूनचा पाऊस चांगला असतो त्या त्या वेळेला आपली संस्कृती, भारतीय संस्कृती बहरली. आणि ज्या ज्या वेळेला मान्सूनचा पाऊस कमकुवत होतो त्या त्या वेळेला संस्कृतीचा ऱ्हास आहे. हे ढवळीकरांनी हे त्यांचं शेवटचं पुस्तक महाराष्ट्राची कुलकथा असतं किंवा आणखीन आपलं भारतीय भारताची कुलकथा असं तिच्या ठामपणे मांडलं. तर या गोष्टीला तुम्हाला आणखीन उदाहरण देतो कुंकाशी म्हणून एक गाव म्हणजे गुजरातमध्ये जामनगरजवळ एक गाव आहे. त्या ठिकाणी हरप्पा संस्कृतीचं ढवळीकरांनी उत्तर केलं. आणि ते करत असताना त्यांना असा प्रॉब्लेम आला की त्यांना असं जेटीसारखा एक स्ट्रक्चर मिळत होतं. तर ते मला आम्ही जेव्हा करत असतो तेव्हा म्हणाले आता तरी ते कुठे पाणी नाही, समुद्र 14 किलोमीटर लांब आहे, तर तिथे जेटी कशी येईल? तर तो चालेल. आणि मग मी आणि माझ्या एक सहदेव डॉक्टर सविता गाठे गिरीधर गाठेचा मेसेज असं आम्ही दोघांनी म्हणून जवळजवळ 15 दिवस काम केलो. निर्णय खड्डे घेतले वगैरे वगैरे काही पदार्थ. आणि आम्ही असं सिद्ध केलं की साधारणपणे 4000 वर्षापूर्वी समुद्र पातळी वाढलेली होती आणि त्यावेळेचा वाढलेला समुद्राचं पाणी या फाळीत न कुंतासेवरून आत येतो. ढवळीकरांना खूप आनंद झाला. आणि मग त्यामध्ये आणखीन ते काय काम करतो, तर आम्ही आणखीन काय करतो आणि असं सिद्ध केलं की ज्या वेळेला हरप्पा संस्कृती तिथे बहरत त्याच वेळेला अश्मोगीन संस्कृती पण तिथे करतो. आणि या दोघांचा आनंद संबंध काय असेल हे लावायचा आम्ही प्रयत्न केला. तर ढवळीकर ही अशी व्यक्ती होती की फुल फ्रीडम. ते जरी आमचे डायरेक्टर होते तरी त्याने आम्हाला असं विचारलं नाही की तू हे काम कर. आणि मला एवढं सांगा असं वाटतं कॉलेजचं जर वैशिष्ट्य काय असेल तर सहकार्यांच्या पासून ते मला वाटतं आत्ताच्या शिंद्यांच्या पर्यंत असं कधीही तू काय काम करतो असं विचारलं नाही, तू काम कर हे त्यांनी आम्हाला शिकवलं. तर महाराजांनी भारताची जी कथा आहे तर त्या शेवटी त्यांनी म्हणतात आम्ही ढवळीकरांनी एक काढली की तुम्हाला सांगतो की सर्वसामान्य प्रेरणा ज्याला आम्ही सुवर्णयुग म्हणतो भारतातून ते खऱ्या अर्थाने सुवर्णयुग होतो की नाही.
या वेळेला भारतात हवामान चांगलं ते कुठले तर साधारण 2500 वर्षापूर्वी आणि साधारणपणे 2000 वर्षापूर्वी त्यावेळेला हवामान चांगलं होतं. त्याच्या आधी 8000 वर्षापासून 4000 वर्षापूर्वी हवामान चांगलं होतं आणि नंतर गेल्या 1000 वर्षात हवामानाची उंबर हे डवळीकरांना आम्हाला तीच कळलं होतं. आणि तर ते म्हणायचं काय करायचं की याच्यात तर त्यांनी शेवटी 14वं शतक ते 18वं शतक हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्या काळात पुस्तकांची परंपरा महाराष्ट्रात काही भारतात वाढली होती. तर डवळीकरांचं हे जे पुस्तक आहे भारताची कुलकथा त्या शेवटी त्यांनी लिहिलेलं आहे की ते म्हणतात की इंडिया इज रिच बट इंडियन्स आर. आता हे आपण मला असं वाटतं आता जसं नवीन की आर्यांच्या बद्दल ते नवीन संस्कृत दीपांना सुरू होईल आर्यांबद्दल मी बोलण्याचा जामखेडकर सांगतील त्यांचे म्हणतात काय. परंतु माझा त्यांचा एक वाद व्हायचा नाही आणि माझे एक विद्यार्थी श्रीकांत जाधव तर तो म्हणजे स्थिरर आणि त्याच्या वडिलांचे सगळ्यांचे चांगले मित्र सुरेश जाधव तर श्रीकांतची पीएचडी या साहेब केवळ करते आणि त्याचा निवाराचा काही संबंध आहे का त्याला मी गाईड करतो. तर मला नेहमी किती वाटायची की या केवळ मधलं मला काही कळत नाही कल्चर्स मधलं मला काही कळत नाही. तर डवळीकरांनी विनंती केली की तुम्ही मुंबईला या आणि मला आश्चर्य वाटतं डॉक्टर देव डॉक्टर डवळीकर श्रीकांत आणि मी आणि सगळ्यात आखेळ योगेश रवी काणेरी ह्या सगळ्या पाहिल्या आणि डवळीकरांनी आमचा साधलं दोघांनी आम्हाला देवानी आम्हाला चांगलं. तर मला थोडक्यात असं म्हणायचं की डवळीकरांना जर कधी सांगायची असेल आणि आपण आज मानतोय की कुठलाही एक व्यक्ती पुरातत्व होऊ शकत नाही कुठलीही व्यक्ती आर्यांना होऊ शकणार नाही ह्या सगळ्या वंशकीय संशोधन झालं तरच आपल्याला त्याची उत्तर मिळेल. आणि मी सुवादा सांगेन की मान्सूनवर जर काही काम करायचं असेल तर पुरातत्वाचं योगदान तितकंच महत्त्वाचं आहे हे तुम्ही तुमच्या डायरेक्टरला कारण त्यांचं असं आहे आता सगळ्यांना असं वाटतं की ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट लगेच लेसर सॅटेलाइट इमेजरी त्यांना असं वाटतं की सगळे प्रॉब्लेम आपले सुटतील तसं नाही आहे. आम्ही जेव्हा म्हणतो त्या खंडात मातीतनं सुद्धा भारताचा इतिहास भारताचा पर्यावरणाचा इतिहास खूप काढता येतो ते डवळीकरांनी आम्हाला शिकवतो आणि हे काम त्यांचे नवीन सर आमच्या पालकमध्ये आणि इतर ठिकाणी हे सहजय पुढे करतील त्याची मला खात्री आहे. आणि भारताच्या मान्सूनबद्दल आणखीन खूप चांगली माहिती मिळेल असं मी शुभारा सांगतो. धन्यवाद. आणि आता मी सध्या ते मला तो फोटो पाहताना सारखा वाटत होतो की डवळकर इथे बसले त्यांचा आवाज रेकॉर्ड केला असताना बरं झाला असतो त्यामुळे तो कमी आपल्याला ऐकायला मिळाला असतो. त्यांना मी त्यांची आठवण विसरणं अत्यंत अवघड आहे.